राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठीचा गुरुवार 15 फेब्रुवारी शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागा रिक्त आहेत. या 6 रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे 3, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून व काँग्रेसतर्फे प्रत्येकी 1 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे, तर एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी दाखल केली आहे. देशभरातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. अर्थात राज्यसभेची निवडणूक ही लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुकांपेक्षा अगदीच भिन्न अशी असते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यसभेची निवडणूक नेमकी कशी होते हे पाहूयात. आता लोकसभेची निवडणूक 5 वर्षातून 1 होत असते. राज्यसभेची निवडणूक मात्र दर 2 वर्षांनी 33% जागांसाठी घेण्यात येते. एकीकडे लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. राज्यसभेवर सदस्यांची निवड होते कशी? राज्यसभेच्या सदस्य संख्येची मर्यादा 250 इतकी आहे. यापैकी 12 सदस्यांची निवड ही थेट राष्ट्रपतींकडून करण्यात येते. कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील दिग्गजांचा यामध्ये समावेश असतो. राज्यसभेचे उर्वरित सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. सध्या राज्यसभेचे 245 सदस्य आहेत. कोणत्या राज्यातून किती राज्यसभेचे सदस्य? राज्यातील लोकसंख्येनुसार त्या राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या ठरते. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातून राज्यसभेचे 31 सदस्य निवडले जातात, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यातून राज्यसभेत 1 सदस्य पाठवण्यात येतो. महाराष्ट्रामधून राज्यसभेचे 19 सदस्य निवडले जातात. यातीलच 6 सदस्यांची निवड येत्या 27 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यसभेचं गणित नेमकं काय आहे? राज्यसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला त्या त्या राज्यातील अथवा केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा आमदार मतदान करतात. पण केवळ मतदान केलं की निवडणूक झाली असं नाही, त्यासाठी एक विशिष्ट गणित ठरवण्यात आलं आहे. हे गणित आपण महाराष्ट्राच्या उदाहरणासह समजून घेऊयात. या गणितामध्ये एका आमदाराच्या मताला 100 इतकं मूल्य असतं. राज्यात विधानसभा सदस्यांची संख्या 288 इतकी आहे, म्हणजेच आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य झालं 28,800. आता राज्यसभेच्या जितक्या जागा रिक्त आहेत त्यामध्ये 1 मिळवायचा आणि मतांच्या एकूण मूल्याला त्या राज्यातील रिक्त सदस्य संख्या अधिक 1 भागायचं. महाराष्ट्रात यंदा 6 रिक्त जागा आहेत, म्हणजेच गणिताप्रमाणे 28,800 ला 7 भागावे लागेल. याचं उत्तर येतं आहे 4,114. आता या गणितातली शेवटची स्टेप म्हणजे आलेल्या उत्तरात 1 मिळवायचा, म्हणजे 4,115 ही संख्या झाली. प्रत्येक आमदाराच्या मताला 100 इतके मूल्य आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातून यंदा राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवाराला 59 आमदारांची पहिल्या पसंतीची मतं आवश्यक आहेत. महाराष्ट्रात यंदा राज्यसभा बिनविरोध होणार का? महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी 7 अर्ज आले आहेत. यापैकी 1 अर्ज हा अपक्ष उमेदवाराचा आला आहे. हा अर्ज पुढे टिकतो की नाही यावर ही निवडणूक होणार की नाही हे अवलंबून आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपतर्फे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकांबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.